नमस्कार, डब्ल्यू डी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। तर गंगाखेड पालम पूर्णा विधानसभा निवडणूक रणधुमाळी 2019 या संदर्भात एक सामान्य व्यक्ती म्हणून तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, तर तुम्ही काय सांगू इच्छितात? मी एक सामान्य जनता असून एक मतदार राजा आहे। मी तब्बल आता बऱ्याचशा वाला पूर्ण गंगाखेड तालुक्यात फिरलो, बराच आढावा घेतला। जे जे आता उभे आहेत आमदारकीला, त्यात पाहिलं तर सध्या तरी पारड गंधार मामा यांचं जड दिसतंय। हे नेमकं गंधार मामांना लोक का चाहतात? कारण गंधार मामा पहिले 5 वर्षाचा काळ त्यांनी अनुभवलेला आहे, नंतर 10 वर्षाचा अनुभवलेला आहे, नंतर 15 वर्षाची आमदारकीचा काळ त्यांचा कार्यकाळ अनुभवलेला आहे। आणि त्याच्या अगोदरचे जे आमदार होते, आत्ता नंतरचे जे आमदार होते, त्यांचा विकास पाहिलेला आहे त्यांनी, कसा आहे काय नाही। नेमके काय कामं केले मामाने या तालुक्यामध्ये? मामानी सर्वात महत्त्वाचं काम, जातीवाद केलेला नाही, कुणाचे भांडण लावून दिलेलं नाही, राजकारण केलेलं नाही, सर्वसामान्यांना मदत करत त्यांनी विकास साधलेला आहे। कुठल्याही शासकीय यंत्रणेच्या कर्मचाऱ्याला कुणालाही कुठला दबाव तंत्राचा वापर कधी केलेला नाही। एक बेकारांसाठी काय केले नेमकं त्यांनी? बेकारांसाठी त्यांनी जे आतापर्यंत गव्हर्नमेंटला करता येत नाही ते एवढं मोठं काम त्यांनी केलेलं आहे। प्रचंड असे शेकडो तरुण बेकार तरुण जे काही पानपट्टीवर बसण्याला इकडे तिकडे फिरायचे, नोकऱ्या मिळायच्या नाही, त्या तरुणांना त्यांनी एक चांगल्या मोठ्या ब्रँडेड बँकेत त्यांनी नोकरीला लावलेला आहे, उद्यावर लावलेला आहे। आज त्यांची इमेज, आज करोडोचे त्यांचे घर झालेले आहेत, त्यांचे मुलांचे शिक्षण होत आहेत, त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदललेला आहे, एक समाधानकारक लग्झरियस लाईफ ते आता जगत आहे। मला सांगा, ते एक मुंबईमधील एक मोठे उद्योगपती आहेत, तिथे बँकेचे आहे, अभ्युदय बँकेचे अध्यक्ष आहे, अरे मुंबई सोडून त्यांना या गंगाखेड तालुक्यामध्ये नेमकं काय दळ आहे आणि नेमकं कशासाठी तिथे येतात? कारण गांधीजीनंच म्हटलं होतं की खेड्याकडे चला, त्यांनी तो सिद्धांत घेतलेला आणि जनतेसाठी काहीतरी करावं, काय आपलं देणं लागतं मनुष्य जात आहे म्हणून, त्यासाठी ते धडपडतात, येतात मुंबई, ते गंगाखेड वारी करतात, इथून येऊन शहराकडून खेड्याकडे, खेड्याकडून वाड्याकडे, आत्ता वयाची 70 ओलांडली तरी ते जातात, तन मन धनानं सगळ्यांची मदत करतात। मला सांगा, या मतदारसंघामध्ये तुम्ही फिरला तर तुम्हाला काय अनुभव आला, लोकांनी काय सांगितलं तुम्हाला नेमकं, की लोकांच्या बाकी मतदान कोणत्या बाजूने करणार? लोकांना फक्त आता जे गंधार मामाचा कार्यकाळ बघितलेला आहे त्यांनी विकासाचा, तो जर सोडला तर भारत स्वातंत्र्य झाल्यापासून गंगाखेडचं काहीच झालेलं नव्हतं, हे त्यांना अनुभव आहे। त्यामुळे ते जर आले तर विकास होऊ शकतो, त्यांच्या धमक आहे की फंड कुठून आणायचा, कसा आणायचा, काय करायचा। कुंदनराव, मला हे सांगा की गंधार मामांना त्या काळी आरक्षण होतं आणि आज आरक्षण नाही, याचे तोटे आणि नफा, म्हणजे यावेळेस गंधार मामाला त्यावेळेस आरक्षण होतं, आता आरक्षण नाही, तर याचा दुष्परिणाम होईल का? नाही, कुठलाच नाही, कारण ते आरक्षणच्या पिंजऱ्यात कधी अडकलेले नाही, ते एक सार्वभौम व्यक्तिमत्व आहे, खुल्लं व्यक्तिमत्व आहे, खुल्या व्यासपीठावरचं आहे, त्यांनी जातीवाद कुठला ठेवलेला नाही, त्यांच्याकडे 18 पगड जातीचे सगळे लोक आहेत, काम करतात, सर्वांना घेऊन सगळ्यांना त्यांनी प्रगतीला नेलेला आहे, हातभार लावतात, मदत केलेली आहे, कित्येक लोकांना शाळा दिलेली आहे, कित्येक लोकांना गुत्तेदारी मिळालेली आहे, असं बरेचसं प्रचंड प्रमाणात ते काम करतात। मला सांगा, एक ठराविक कार्यकर्त्यांचा विकास केला म्हणजे त्याला विकास म्हणता येते का? आता मला सांगा, गंधार मामाकडं एक ठराविक कार्यकर्ते आहे, तीच ती मंडळी, बाकीचे कोण आहेत किंवा तालुक्याचा विकास करा म्हणून येणार आहे? असं म्हणता येणार नाही, कारण जो जातो जवळ राहतो तो कार्यकर्ता असतो, पण त्यांनी कुठल्या पक्षाचा असो, कशाला कुठल्याही जातीचा असो, त्यांच्यासाठी सरळ मोकळ्या मनानं मदत केलेली आहे, करतायत। तुम्ही आता कुणीही गेला तर त्यांची ती मदत करतील, असं नाही की तेच कार्यकर्ते, पण ते कार्यकर्ते त्यांना सोडतच नाहीत, म्हणून ते आपल्याला वाटते की बाबा तेच कार्यकर्ते, तुम्ही जा मोकळ्या मनानं, या म्हणा आमच्या घरी, येतात, असं नाही की त्यांच्या घरी जाणार। तुम्ही म्हणता की गंधार मामाने 15 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या आमदारकीच्या काळात विकास केला, नेमका काय विकास केला आहे? विकास आता गंगाखेडला मामा नव्हते, त्याच्या अगोदरचा विकास काय ते माहिती आहे सगळ्या जनतेला। आत्ता बी 5 वर्षाच्या टर्ममध्ये जेव्हा ते नवीन आमदार आले, त्यांचा विकास माहीत आहे,
विकास खरंच म्हणायचं तुम्हाला उत्तर द्यायचं विकास म्हणजे, तर मामाने शेकडो शाळा दिलेले आज 400 वर शाळा दिलेले आहेत. सांस्कृतिक पूर्ण त्यांनी अख्ख्या तिन्ही तालुक्यामध्ये सांस्कृतिक सभागृह उभा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. काळा धान्यवऱ्याचा प्रश्न असू द्या, पुलाचा कित्येक वर्षापासून रखडलेला होता, त्यांना कितीतरी किलोमीटर जाऊन जावं लागायचं लोकांना, आज ते शॉर्टकटमध्ये तिथून जातात. तो पुलाचा प्रश्न त्यांनी मिटवलेला आहे. पाण्याचा प्रश्न म्हणून शेतकऱ्यासाठी तर दिग्रस बंधारा एवढा मोठा प्रोजेक्ट त्यांनी राबवलेला आहे. कितीतरी लोक पशु पक्षी प्राणी तर जगतातच, पण माणसाला बी पाण्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात तिथे मिटलेला आहे. पिण्याचा, शेतीचा, सिंचनाचा सर्व प्रश्न मिटवलेले आहे. आणि गोरगरिबासाठी जे एक लग्न लावायला माणूस नाटाकुटीला येतो, कर्ज काढतो, शेवटी आत्महत्या करावं लागतात, कितीतरी लोकांनी केलेले आहे का, पण शेकडो लग्न गोरगरिबांच्या वामाने लावून देऊन त्यांची सगळी व्यवस्था केलेली आहे, संसार उभा केलेला आहे. आणि बेकार तरुणांना सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या तर मोठ्या प्रमाणात दिल्या जातात, तो तर प्रश्न त्यांनी केलेलाच आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन जे आपली छोटी छोटी उद्योगधंदेवाली आहे किंवा नोकरदार वर्ग आहे त्यांना काही कर्ज लागत असतील, त्या माध्यमातून त्यांनी विकास साधलेला आहे. हाच विकास आहे, तोच विकास आतापर्यंत त्यांनी केला आहे. आणि ते नसल्यानंतरचा जर विकास बघा, आजची हालत बघा, गंगाखेडचे परभणी रस्त्याची काय आहे, खेडेपाड्याची बघा, आपल्या इथला राणी सरगती गुजेगावचा रस्ता त्यांनीच बनवला होता, सिमेंटचे काँक्रिटीकरणाचे रस्ते त्यांनीच बनवलेले आहे. आपलं कंपाऊंड वॉल असेल स्मशानभूमीला त्यांनीच दिलेली आहे. शादीखाना असेल, असे बरेचसे त्यांनी दिले आहेत. आपण मुलं असते असतात आपण त्यांना ती वाहनाची व्यवस्था त्यांनी दिलेली आहे. बरं, आता मला सांगा की नेमका मामा हे जी मताची जी त्यांची जी टक्केवारी आहे ती नेमकं या तालुक्यामध्ये किती म्हणजे टक्केवारी आहे? अजून मोठ्या प्रमाणात त्यांचा कल आहे, आता जनतेचा त्यांच्या विश्वास आहे. सगळे सर्वसामान्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघतात, कुठलाही ते राजकीय जातीभेद दाखवित नाहीत. आता त्यांची ही शेवटची निवडणूक आहे, त्यांना फक्त आमदार म्हणून जनतेची सेवा करायची, पैशासाठी ते आलेले नाही, त्यांचा तो व्यवसाय बी नाही मुळाचा, कारण लाखोने ते पैसा खर्च करतात जनतेसाठी. मग ते पक्षाचं तिकीट का घेत नाही? त्यांनी आतापर्यंत 3 वेळेस निवडून आले, अटेम्प्ट झाली त्यांची, पण त्यांनी पक्षाचं लेबल लावून घेतलं नाही, कारण ते अपक्ष म्हणून नाही, सर्वसामान्यांना घेऊन ते चालतात. बरं, या 3 तालुके आहेत आपले, त्या 3 तालुक्यामध्ये मामा कुठं सरस राहतील? 3 तालुक्या नंबर 1 गंगाखेडमध्ये राहतील ते. गंगाखेडमध्ये पालममध्ये कसं राहील? पालममध्ये बी ते टॉपच राहतील, पण सर्वात चांगली टॉपला तर गंगाखेडमध्ये राहतील. या 3 तालुक्यामध्ये नेमका विकास कुठं केला? 3 तालुक्याचा विकास केला सर. पहिला तर पूर्ण तालुका आपल्यात नव्हताच, गेल्या 2009 पासून तो आलेला आहे, तरी बघा पुण्यात किती विकास केलेला आहे त्यांनी, काय काय केलेलं आहे. तिन्ही तालुक्याच्या संदर्भानं या ठिकाणी येऊन आपण एक दिलखुलास केंदाट मामा यांची ठामपणे आपण भूमिका मांडलेली आहे, आणि त्यांचं म्हणणं आहे की जनतेचा प्रचंड पाठिंबा आहे, आणि त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर परत या ठिकाणी केंदाट मामा आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मुंबई ते ग्रामीण म्हणजे गंगाखेड तालुक्यात आलेले आहेत, आणि त्यांचा विजय हा नक्कीच आहे असं कुंदन गोरे यांचं म्हणणं आहे. आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या प्रेक्षकांना ही माहिती दिलात, त्याबद्दल मी WD News वतीनं आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद, नमस्कार. आता खास बातम्यांसाठी WD चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.